नमस्कार, मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आताची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी ती म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा ईडीचा सामना सुरू आहे। राऊतांच्या दोन मालमत्तांवर ईडीने छापा टाकल्याची माहिती मिळते। भांडुपमधील बंगला तसंच दादरच्या फ्लॅटवर सुद्धा ईडीने छापा टाकलेला आहे। आत्ताची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी ती म्हणजे पत्राचार प्रकरणी राऊतांमागे ईडीचा फेरा आहे आणि आता राऊतांच्या आणखी दोन मालमत्तांवर ईडीने छापा टाकल्याची माहिती समोर येते। त्यांच्या दादर इथल्या फ्लॅटवर देखील ईडीने छापा टाकलेला आहे। दादर इथल्या हिंदमाता परिसरामधील त्यांच्या फ्लॅटवर ईडीने छापा टाकलेला आहे। याच फ्लॅट संदर्भात देखील गेल्या काही महिन्यांपूर्वी बातमी आलेली होती, ती म्हणजे काही पैसे जे आहेत 55 लाख रुपये त्यांच्या पत्नीच्या बँकेत वळवण्याचा आरोप करण्यात आलेला होता। ते पैसे कुठून आले असे देखील सवाल उपस्थित झालेले होते आणि त्या फ्लॅटवर सुद्धा ईडीने छापा टाकलेला आहे। शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि त्यांची पत्नी वर्षा राऊत यांची सुद्धा चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येते आहे। तर आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत, थेट आपण अजितकडे जाणार आहोत। अजित, संजय राऊतांची सकाळपासून म्हणजे आता जवळजवळ 4.5 तास होत आलेत त्यांची सकाळपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे, मालमत्तांवर छापा टाकले जात आहेत, काय सविस्तर अपडेट्स आहेत, अटक होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। मनाली, आतापर्यंत जी माहिती मिळते त्यानुसार ही चौकशी नसून ही एक धाड आहे आणि या धाडीमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत जी चौकशी केलेली आहे किंवा नुकतंच पाटकर नावाच्या एका महिलेचा जबाब जो आहे तो ईडीच्या अधिकाऱ्याने नोंदवला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही सगळी धाडसत्र जे आहे ते केले जाते। अर्थात या धाडसत्रादरम्यान चौकशी केली जाणारच आहे, त्यामुळे संजय राऊत आणि त्यांच्या ज्या परिवारातील काही सदस्य यांची समोरसमोर बसून देखील चौकशी केली आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना तपासामध्ये ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यानुसार त्यांची देखील त्यांनी चौकशी केलेली आहे। याचबरोबरीनं संजय राऊत यांचं दादर येथील जे घर आहे त्या घरावर देखील ईडीनं धाड टाकलेली आहे। म्हणजे ईडीचं मुळात सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर ज्या पद्धतीनं सगळ्या भागांमध्ये संजय राऊत म्हणजे हा सगळा पत्राचा जो जे प्रकरण त्या प्रकरणामध्ये संजय राऊत यांच्या बाबतीमध्ये जे आरोप करण्यात आले होते त्या आरोपाला कुठेतरी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पुराव्यानिशी या ईडीच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागल्यात का असं या ठिकाणी म्हटलं जात आणि त्यानुसारच त्यांनी हा सगळा जो तपासाचा किंवा दादसत्राचा जो प्रकार सुरू केलेला आहे तो त्यामध्ये स्पष्ट होतोय। आता नेमकं ईडीच्या अधिकाऱ्यांच्या हाती काय लागेल आणि त्यानंतर पुढे काय केलं जाईल हे देखील महत्वाचं आहे। पण शेवटी या सगळ्या भागांमध्ये एकच गोष्ट जी स्पष्ट आहे ती म्हणजे जे संजय राऊत आहेत त्यांच्या दादर येथील आणि त्याचबरोबरीनं त्यांच्या जो कांजमार्ग येथील त्यांचं घर जे आहे या दोन ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकलेली आहे। मात्र अजित, जसं ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे, संजय राऊत यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त CRPF तैनात आहेत, एकूणच अटकेची शक्यता वर्तवली जाते, जर अटक झाली तर पुढची कारवाई कशी असेल? अटकेची शक्यता वर्तवली जाते कारण का आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी आणि तपास अशाच गोष्टी सुरू होत्या। पण गेल्या काही आठवड्याभरामध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या काही आठवड्याभरामध्ये अशा काही गोष्टी त्यांच्या हाती लागलेल्या आहेत की ज्यामुळे प्रकरण जे आहे ते पुढे सरकू शकतं, याच्यामध्ये अटकेची कारवाई देखील होऊ शकते आणि याच पार्श्वभूमीवरती ईडीच्या अधिकाऱ्यांची व्हेरीफाय धाड जी असते ती व्हेरीफाय धाड जी आहे ती आता त्यांनी संजय राऊत यांच्या दोन घरांवर टाकलेली आहे। त्यांच्या घराबाहेर अर्थात पोलीस बंदोबस्त मोठा लावण्यात आलेला आहे कारण का आपल्याला माहिती आहे की ज्या ज्या वेळी संजय राऊत यांना ईडीने चौकशीकरता बोलवलं होतं ईडीच्या ऑफिसला त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त लावला गेला होता कारण तिथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते। हे कार्यकर्ते कुठे हिंसक होऊ नये त्याचबरोबरीनं त्यांना कुठे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यांची खबरदारी देखील पोलिसांना घ्यावी लागते आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही संपूर्ण सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। पण अटकेच्या कारवाई संदर्भात अद्याप तरी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कोणतेही संकेत दिले गेलेले नाहीयेत। पण आतापर्यंत आपण पाहिलं तर नवा मलिक यांना अशा पद्धतीनं सकाळी त्यांच्या घरी चौकशी केली होती आणि त्यांना 11 ते 12 सुमारास ईडीच्या कार्यालयामध्ये आणलं आणि त्यानंतर त्यांना अटक दाखवली होती। पण संजय राऊत यांच्या बाबतीमध्ये अद्याप तरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी असे संकेत दिलेले नाहीयेत
यामुळे संजय राऊत जे आहेत यांच्या किंवा त्यांच्या परिवारातील कोणाची अटक होईल का हे अद्याप स्पष्ट नाहीये. निश्चितच धन्यवाद अजित या सविस्तर माहितीसाठी आणि याविषयीचे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत. संजय राऊतांवर अटकेची टांगती तलवार आहे. राऊतांमागे ईडीचा फेरा असून त्यांच्या आणखी एका मालमत्तेवर ईडीनं छापा टाकलेला आहे. दादर इथल्या हिंदमाता परिसरातील घरावर सुद्धा ईडीनं छापा टाकलेला आहे आणि तिथली थेट दृश्य आपणही पाहतोय. तर पत्रात चाळ प्रकरणी संजय राऊतांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. जवळपास 4.5 तासांहून अधिक आता ईडीची टीम राऊतांच्या घरात ठाण मांडून आहे. सकाळी 7:15 ईडीचं पथक राऊतांच्या भांडूप इथल्या घरी दाखल झालं आणि संजय राऊतांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला. तर ईडीचे दिल्लीमधील अधिकारी सुद्धा मुंबईत दाखल झाले आहेत. शिवसैनिक राऊतांच्या घराबाहेर एकवटलेले असून शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते. ईडीची टीम बाहेर येईपर्यंत घराबाहेरून जाणार नाही असा आक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी घेतलाय. तर शिवसैनिकांकडून केंद्र सरकार आणि ईडी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते. तर आज संपूर्ण या प्रकरणाला या घटनेला केव्हा कशी सुरुवात झाली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून यावर नजर टाकूयात. ते म्हणजे ईडीशी सामना सुरू झाला तो सकाळी 7:25 दरम्यान. 7:15 राऊतांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं. त्यानंतर सकाळी 7:30 म्हणजे 7:35 झडतीचे आदेश या पथकाला देण्यात आले. झडतीचे आदेश या पथकानं दाखवले आणि सकाळी 7:55 राऊतांनी झडतीची परवानगी दिली. तर सकाळी 8:00 संजय राऊतांच्या घराची झडती सुरू झाली. त्यानंतर सकाळी 8:30 शिवसैनिकांचा घराबाहेर गोंधळ सुरू झाला. 8:46 म्हणजे 8:45 सुमारास राऊतांकडून झुकणार नाही असं ट्विट आलं. सकाळी 9:00 संजय राऊतांनी पुन्हा एक ट्विट केलं आणि त्यानंतर सकाळी 10:00 पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. 10:30 शिवसैनिकांना पोलिसांनी रोखलं. जे शिवसैनिक संजय राऊतांच्या घराच्या दिशेनं निघाले होते त्यांना घराच्या काही अंतरावर पोलिसांकडून रोखण्यात आलं. आणि यानंतर थेट आपण जाणार आहोत ईडी कार्यालयाबाहेर. आमची प्रतिनिधी श्रेया दुबे आपल्यासोबत आहे. श्रेया, सध्या काय परिस्थिती कार्यालयाबाहेर आहे? खूप मोठा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. देखिए, आज सुबह तकरीबन 7 बजे जो है ईडी की टीम जो है वो संजय राउत के घर पहुंची है, जिसके बाद जो संजय राउत का घर है उसके बाहर भी भारी पुलिस बंदोबस्त है. वहीं अगर हम ईडी की तस्वीरें आपको दिखाएं तो आप साफ तौर पर तस्वीरों में देख सकते हैं कि पुलिस का भारी बंदोबस्त ईडी दफ्तर के बाहर भी आपको साफ तौर पर दिख रहा होगा. सारी सड़कों को जो है वो बैरिगेटिंग लगाकर बंद कर दिया गया है ताकि कोई भी जो है वो ईडी दफ्तर तक ना पहुंच पाए. आप देख सकते हैं पुलिस के कई सारे अधिकारी आपको यहां पर नजर आ रहे होंगे. सीआरपीएफ की टीम जो है उन्हें भी यहां पर तैनात किया गया है. तो लगातार जो है मुंबई पुलिस ने कड़े बंदोबस्त ईडी दफ्तर के बाहर भी लगा दिए हैं. आप देख सकते हैं कि उस सड़क पर भी भारी बंदोबस्त लग गया है, बैरिगेटिंग लगा दी है. पुलिस के कई सारे कॉन्स्टेबल जो है वो आपको वहां नजर आए होंगे. क्योंकि देखिए ईडी दफ्तर के बाहर जो है शिवसैनिक साफ तौर पर पहुंच सकते हैं, क्योंकि जिस तरीके से आप तस्वीरें देख रहे हैं कि संजय राउत के घर जिस तरीके से ईडी पहुंची है उसके बाद कई सारे शिवसैनिक जो है वो मैत्री बंगलों के बाहर आ गए हैं और लगातार जो है वो संजय राउत के समर्थन में जो है वो नारेबाजी कर रही है. ऐसे में पुलिस ने ईडी दफ्तर के बाहर भी जो है वो भारी पुलिस बंदोबस्त लगा दिया गया. वही हम आपको बताएं कि 4 बार ईडी ने जो है संजय राउत को समन किया था, लेकिन 4 बार में से सिर्फ 1 बार जो है संजय राउत जो है वो ईडी दफ्तर पहुंचे थे, जहां पर 10 घंटों की लंबी पूछताछ जो है वो संजय राउत से की गई थी, जिसके बाद संजय राउत ने साफ तौर पर ये बयान दिया था कि उन्होंने सारे सवालों का सही सही जवाब जो है वो ईडी को दिया है. साफ तौर पर जितने भी सवाल ईडी की तरफ से पूछे गए थे तो सारे सवालों का जवाब जो है वो ईडी के सामने रखा गया. लेकिन उसके बाद 2 बार और जो है ईडी ने समन दिया था, जो है 20 तारीख को और 27 तारीख को, जिस वक्त जो है संजय राउत ईडी दफ्तर नहीं पहुंच पाए और उन्होंने कहा था कि अगस्त के पहले हफ्ते में जो है वो ईडी के सामने पेश होंगे. लेकिन ईडी जो है उनके सवालों से जो है उनके जवाबों से जो है संजय राउत के वो खुश नहीं थी, जिसके बाद आज सुबह तकरीबन 7 बजे जो है ईडी की टीम संजय राउत के घर पहुंची. और देखिए 4 घंटों से ज्यादा का वक्त हो गया है जहां पर लगातार ईडी संजय राउत से पूछताछ कर रही है. वही मैत्री बंगलों के पहले फ्लोर पे जो है ईडी के 2 अधिकारी जो है वो संजय राउत से पूछताछ कर रहे हैं. वहीं संजय राउत का जो पूरा परिवार है वो उनके बंगलों के 2 मंजिल पे है. वहीं लगातार जो शिवसैनिक का
जुटना है वो उनके घर के बाहर शुरू हो गया है। वहीं ईडी के बाहर भी मुंबई पुलिस की तरफ से भारी तैनाती जो है साफ तौर पर आपको नजर आ रही होगी। चारों रस्तों पर बड़ी बड़ी पुलिस की वैन्स बैरिगेटिंग जो है वो लगा दी गई है। कई सारे मुंबई पुलिस के अधिकारी जो है वो यहाँ पर मौजूद है। साफ तौर पर मुंबई पुलिस से जान सकते हैं इतनी भारी तैनाती किस वजह से है? एक तो आज संडे है और इस दिन वहां पे इतनी कोई हलचल नहीं रहती है, फिर भी ईडी ऑफिस के बाहर आज इतने भारी तैनात पे जो बैरिकेड्स लगाए गए, क्या रीजन है? देखिए, अगर हमने इसके पहले भी दो बार देखा गया तो जिस वक्त नवाब मलिक को जो है ईडी दफ्तर लाया गया था तो उस वक्त भी काफी ज्यादा बवाल जो है वो ईडी दफ्तर के बाहर हुआ था। कई सारे जो उनके समर्थक थे वो यहाँ पर आ गए थे और कई सारा हंगामा जो है वो ईडी दफ्तर के बाहर हुआ था। और ऐसे में जब ईडी की टीम संजय राउत के घर पहुंची तो साफ तौर पर हम तस्वीरें में देख रहे होंगे कि उनके घर के बाहर जो है शिवसैनिक काफी मात्रा में जो है काफी संख्या में जो है वो जुट गए हैं। तो उसी के चलते जो है यहाँ पर जो ईडी के बाहर जो है वो मुंबई पुलिस पहले से ही उन्होंने तैनाती रख ली। देखिए, ईडी के बाहर जितने भी सारे दफ्तर है आज संडे है वो बंद है, लेकिन जो शूटिंग्स है कई सारी जो शूटिंग्स है वो इस इलाकों में चल रही है, जिसके वजह से जो तैनाती है उसे काफी ज्यादा बढ़ा दिया। और साफ तौर पर ये बड़ा डर है कि शिवसैनिक जो है, अगर संजय राउत को हो सकता है जब अगर ईडी दफ्तर लाया जाए तो कई सारे शिवसैनिक जो है वो ईडी दफ्तर के बाहर आकर हंगामा कर सकते हैं, जिसके वजह से जो है पुलिस ने जो है पहले से ही तैनाती कर दी है, बैरिगेटिंग लगा दी है। सीआरपीएफ की टीम यहां पर मौजूद है, बड़े बड़े अधिकारी जो है वो यहां पर मौजूद है। तो सेफ्टी प्रिकॉशंस के लिए जो है मुंबई पुलिस पहले से ही यहां पर तैनात हो चुकी है। जी बिल्कुल श्रेया, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आमचे प्रतिनिधी श्रेया दुबे आपल्याला ईडी कार्यालयाच्या बाहेरून हा सविस्तर आढावा, तिथल्या परिस्थितीचे सगळा रूपरेषा आपल्याला सांगत होती। कारण ईडी ऑफिस बाहेर, आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, तरी देखील खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बॅरिकेड्स टाकण्यात आलेल्या आहेत, मुंबई पोलीस त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर जर काही केलं नाही तर ईडी समोर जाण्याची भीती कशाला, असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केलाय। संजय राऊत हे कुणालाच भीत नाहीत, भीती ही त्यांच्या मनाला कधीच स्पर्श करीत नाही। आणि मग ते ईडी असू देत, सीडी असू देत, पीडी असू देत, ते कुणाला भीत नाहीत, ते सगळ्याला सामोरे जाणार बिलकुल अगदी। आणि आपण जर चोख असू, कुठलाही भ्रष्टाचार आपल्याकडनं झाला नसेल तर मग ईडी पीडीला घाबरण्याचं काय वरच काय काही नाही। आणि ते सक्षम आहेत, मला विश्वास आहे पूर्णपणे। मला थोडंसं वाईट वाटलं, मी आता ते मीडियामध्ये पाहिलं, त्यांनी बाळासाहेबांनी शपथ घेतली, मला वाटतं ते चुकीचं आहे। त्यांनी शरद पवारसाहेबांची शपथ घ्यावी। राष्ट्रवादी वरती काय बोलायचं नाही, शिवसेना संपली चालेल, शिवसेनेचे आमदार संपले चालतील। त्याचबरोबर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली, पाहूयात। ईडी असो की सीबीआय असो, ह्या स्वतंत्र यंत्रणा आहेत, यामध्ये सरकारचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही। आणि जर कोणी असं म्हणत असेल की राजकीय हेतूनं प्रेरित होणे अशा प्रकारच्या कारवाया केल्या, तर आमच्याही काळात, काँग्रेसचा काळ असताना आणि आमचाही काळ असताना सीबीआयनं आणि ईडीनं अशा प्रकारची छापेमारी केली आहे। लालू प्रसाद यादववर जी छापेमारी झाली ती भाजपच्या काळात नाही झाली, सुरेश कलमाडीवर जी छापेमारी झाली ती भाजपच्या काळात नाही झाली, गुजरातमध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा जो छळ केला यांनी सीबीआयनं यांनी, तो काय आमच्या काळात नाही झाला, त्यांच्याही काळात अशा प्रकारची छापेमारी होत असते। पण मला असं वाटतं की जर अशा प्रकारचा आरोप तुमच्यावर कोणत्याही दिशेनं झाला असेल तर त्या आरोपाचं स्पष्टीकरण तुम्ही दिलं पाहिजे आणि त्यातून बाहेर पडण्याचा रस्ता शोधला पाहिजे। कोणत्याही प्रकारे यामध्ये राजकारण नाही आहे, त्यांनी केलेल्या कृत्य त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी केवळ अशा प्रकारचा आरोप भारतीय जनता पार्टीवर केला जातो। तर संजय राऊतांवर ईडीच्या कारवाईनंतर अपक्ष आमदार नवनीत राणा यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। संजय राऊतांना अटक होणार असं भाकीत त्यांनी वर्तवलं होतं असल्याचं म्हटलंय, पाहूयात काय म्हटलंय। की इन्क्वायरीला खूप लेट झाली आहे, ही पहिलेच झाली पाहिजे होती आणि पहिलेच यांना अटक करून जेलाचे मागे टाकलं पाहिजे होतं। कारण की महाराष्ट्राची जनताच्या गोरगरिबांचे पैसे
जर एखादा व्यक्ती भ्रष्टाचार करून अवैध संपत्ती जमा करत असेल त्याच्यावर इन्क्वायरी करणं हा डिपार्टमेंटचं कर्तव्य आहे. साधा सुद्धा पत्रकार जर एवढी मोठी संपत्ती जमा करत असेल तर त्याचं उत्तर त्याला द्यावं लागेल की एवढा श्रीमंत आणि एवढे पैसे कुठून आले. महाविकास आघाडीचे एजंट म्हणून हे काम करत होते. किती बिल्डर लोकांना यांनी साथ देऊन FSI वाढवून त्यांच्याकडून भरपूर पैसे देऊन घेऊन त्यांनी कामं केलेले आहे. भ्रष्टाचार केला नाही तर डर कायचा आहे, चोरी केली नाही तर भीती कशाची आहे. आग लागली तेव्हाच तर धुवा उठला आहे. तर मला वाटतं या सगळी गोष्टीचं निराकरण आणि ED याचं उत्तर नक्की मागणार आहे. उत्तर नसते म्हणून तुम्ही समोर इन्क्वायरीचे गेले नाही आणि याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. उत्तर नसन तर जेलाचे मागे सुद्धा जायला लागेल. तर शिवसेनेमधून सुद्धा प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे. शिशिर शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ED भाजपचा राजकारणातला साथीदार आहे. ED CBI इन्कम टॅक्स हे सगळे त्यांचे राजकारणातले सहभागी साथीदार आहेत. हे कुठला चांगला हेतू घेऊन आलेले नाहीत. ते जर आले असते तर ह्याच धाडसाने ते कृपाशंकर सिंगच्या घरी पण गेले असते. ते आणखीन भाजपचे अनेक गडंग आहेत त्यांच्या घरी गेले असते. पण यांना फक्त मराठी माणसाला त्यांना नीट घेऊ दे. मराठी माणसाला त्यांना फक्त त्रास द्यायचा आहे. त्यांना राजकीय विरोधकांना खच्ची करायचं आहे. याच एका उद्देशाने ED कारभार आणि CBI कारभार इन्कम टॅक्सचा कारभार चालू आहे. बघा, ED ही कारवाई करत आहे. आपण पाहत असाल पुऱ्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीच्या ॲक्शन सुरू आहेत. त्याला सामोरं जाण्याचं काम शिवसेना नेते सन्माननीय संजयजी राऊत साहेब एक करत आहेत. आपल्या माध्यमांशी बोललेले आहेत. मी सरळ सरळ सामोरं जाणार आहे, त्यांना सहकार्य करणार आहे, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आपल्याला. हे बघा, प्रत्येकाचं राजकीय मत काय असेल हे त्याचं त्याचं मत असतं. पण आम्हाला माहिती आहे, जर संजय राऊत साहेब हे शिवसेना प्रमुखांना दैवत मानणारे होते, त्याने जर त्यांना स्मरून जर एखादी गोष्ट काय बोलली असेल तर त्याच्यामध्ये सत्यता असणं अत्यंत नक्कीच असेल असं मला देखील वाटतं. तर शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्याशी सुद्धा बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदामना. माझ्यासोबत आता अब्दुल सत्तार आहेत, नुकतेच शिंदे गटामध्ये गेलेले. सर, आपण बघितलं की सकाळी 6:30 वाजता ED टीम संजय राऊतांच्या घरी पोहोचलेली आहे. संजय शिरसाट म्हणाले की शिंदे गटाला आनंद झालेला आहे त्या ED रेडमुळे. काय भावना संजय राऊत? नाही, खरं म्हणजे आनंद कोणाला होत नाही. शेवटी राजकारणी पुढारी, त्याच्यावर काही चुका असतील तर जरूर ED कारवाई करायला पाहिजे. परंतु कोणाला आनंद होणार नाही. शेवटी ते बी लोकप्रतिनिधी, आम्ही लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधी या नात्याने जी कारवाई, त्याच्यामध्ये काही चुका असतील, काही गुन्हा असेल तर जरूर त्यांच्यावर शिक्षा व्हायला पाहिजे. परंतु कोणावर कारवाई होऊ लागली दुसऱ्याने खुश व्हायचं असं कधी राजकारण नसतंय. माझ्या माहितीप्रमाणे जी काही असेल ती कारवाई कायद्यानुसार करू लागले आणि कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्याच्या पुढे जाऊन काही ED करत असेल तर मग चूक आहे. परंतु ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप आहे, ज्या पद्धतीने त्यांची चौकशी, मला वाटतं अनेक त्याचे काही बाकीचे धागे दोरे त्यांना मिळालेले आहे आणि त्यानुसार ED कारवाई करू लागली. पण कसं बघतं आता तुमच्या गटात आलेले अर्जुन खोतकर, त्यांच्यावर ED कारवाई होता वाचली म्हणतायचे का अर्जुन खोतकर सेफ झाले ED काय म्हणणं आहे, त्याचे करते धरता तुम्ही आहात? नाही, कसं आहे अर्जुन खोतकरच्या बद्दल मी तुम्हाला इतकंच सांगेल का अर्जुन खोतकर यांची काही कागदाची अनियमितता होती. त्यांनी काही फार मोठी चूक नाही केली. कारखान्याचा व्यवहार केला आणि शेतकऱ्यांसाठी तो कारखाना त्यांनी घेतला आणि कारखाना घेण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी हीच आहे का शेतकऱ्यांचा ऊस गळीत होत नाही. आता ED फेऱ्यातून त्यांची सुटका झालेली संजय राऊत अटक नाही अशी काही मी ते बोलणार नाही. परंतु शेवटी त्यांचा जो कारखाना आहे त्याबद्दल मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला बोललो की शेतकऱ्यांचा ऊस त्या ठिकाणी जो शिल्कीचा आहे त्याला सरकारला पैसे द्यावे लागतात. त्याऐवजी तो कारखाना चालू केला तर निश्चित शेतकऱ्यांचा फायदा होईल. आता ED आपली आपली कारवाई केली आणि ED माध्यमातून त्याची कारवाई जे काही आता सन्माननीय कोर्ट त्याच्यामध्ये जे डिसिजन देईल किंवा ED आणखी लोकांना भीती आहे. काही लोकांना आणखी भीती आहे ED
आणखी रेड्स होतील? आता भीती अशी आहे का सन्माननीय सुप्रीम तुमचंही नाव आलं होतं ईडी तुमच्यावर बी रेड करणार. हे पहा माझ्याकडेही काही चूक असेल तर त्याच्यावर बी ईडी कारवाई करू शकते. शेवटी ईडी या देशामधली एक सर्व आगळी वेगळी एक संस्था आहे. देशामध्ये कुठेही मनी लॉन्ड्रिंग होणे, कुठेही अवैधरित्या व्यवहार होणे, अवैधरित्या कोणावर आपण म्हणतो का व्यवसाय करताना व्यवहार करताना सर्व देशाच्या कायदे आणि कानून आणि जे काही आपल्या नियोजन आहे प्रोव्हिजन आहे त्याची पूर्तता करावी हीच ईडी बोलते. तर शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली ती पाहूयात. ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये शासकीय यंत्रणांचा जो सुळसुळाट झालाय तो फक्त यांच्या दबावाला बळी न पडणाऱ्या लोकांवर होतोय हे मात्र स्पष्ट आहे. मुळामध्ये जर तुम्ही मागचे पण जराशे दाखले घेतला तर छगन भुजबळांना इतका त्रास दिला की ते जेलमध्ये राहिले पण तेच छगन भुजबळ क्लीन चिट म्हणून बाहेर आले न्यायालयाने नंतर दिलं. म्हणजे हा सगळा जो चाललाय देशात महाराष्ट्रात ते सगळं आपण बघतोय. तर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहूयात. तुम्हाला माहिती आहे की पाठिंबाच्या काळामध्ये अनेक जणांना ईडीच्या नोटिसा वगैरे आलेल्या होत्या. वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यांना स्वायत्तता दिलेली आहे आणि त्यांना चौकशीचा अधिकार दिलेला आहे. त्या मग इन्कम आयटी असेल, ईडी असेल, सीबीआय असेल किंवा राज्य सरकारच्या एसीबी असेल, सीआयडी असेल, पोलीस क्राईम असेल, ह्या सगळ्या वेगवेगळ्या विभागामध्ये काही जर तक्रारी आल्या तर त्याच्याबद्दलची चौकशी करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाच्या बाबतीमध्ये आहे. आता हे नक्की काय झालेलं आहे, त्यांच्याकडं पुन्हा पुन्हा का सारखे येतात त्याच्याबद्दल जास्त अधिकारवाणीनं राऊत साहेब सांगू शकतात. नाही ते अपेक्षित होतं खरं म्हणजे एकदा हे ईडीचे जे आहेत तपास सुरू झाला की त्यांचं ऑफिस असेल, त्यांचं घर असेल, आणखीन कुठे काय असेल तर त्या सगळ्यांनी जे आहे त्या धाडी पडतात आणि ते चेक करतात. आता आपण जिथे उभे आहोत या ठिकाणी किती वेळात दाढी पडलं मोजता येत नाही एवढ्या वेळेला. या डिपार्टमेंटची त्या डिपार्टमेंट दोन दोन तीन तीन आहे मुंबईला काही तर तो त्यांच्या त्या तपासाचा तो भाग आहे आणि ते पूर्ण करतात. तर अजूनही संजय राऊतांची ईडीकडून चौकशी सुरू आहे आणि याचे सगळे अपडेट्स आपण पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. तर पत्राचा घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत गेल्या काही तासांपासून ईडीचा सामना करतायत. केंद्राविरोधात बोलणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणा लावण्याचं धोरण भाजपनं आखल्याची टीका नाना पटोलेंनी केली आहे. काही आरोप प्रत्यारोप होत असतात त्याला मी काल देखील असं उत्तर दिलेलं आहे की मागच्या वेळी ज्यावेळी मुख्यमंत्री महोदय दिल्लीला जाऊन आले, उपमुख्यमंत्री महोदय दिल्लीला जाऊन आले, पहिल्या वेळी शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं म्हणून मोदी साहेबांना असेल, अमित शाह साहेबांना असेल किंवा नड्डा साहेबांना असेल ते भेटले याच्यामध्ये अयोग्य काय आहे हे मला आजपर्यंत कळलेलं नाही. पण त्याच्यानंतर दोन तीन वेळा ज्यावेळी गेले त्याचा आउटपुट महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाला मिळालेला आहे. ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण जे खंडित झालेलं होतं ते देण्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी यशस्वी झालेले आहेत. मला असं वाटतं की दिल्ली दौऱ्याचंच फलित आहे. सुनावणी आहे महत्वाची आणि शिवसेनेला वाटतं त्यांच्या बाजूने निकाल तुम्ही काय अपेक्षित करता उद्याच्या बाबतीत? आमच्या सगळ्यांची बाजू ज्येष्ठ वकील साळवे साहेबांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे. जो आरोप कायमस्वरूपी आमच्यावर होतोय किंवा होत होता गद्दार आम्ही आहोत, आम्ही बाडगे आहोत, आम्ही पक्ष सोडलेला आहे, आम्ही शिवसेना सोडलेली आहे याचं पूर्ण उत्तर आमच्या म्हणजे साळवे साहेबांनी सुप्रीम कोर्टामध्ये दिलेलं आहे. एखाद्या पक्षामध्ये राहून एखाद्या गोष्टीबद्दल आवाज उठवणं म्हणजे काही पक्ष सोडणं होत नाही असं त्यांनी त्या ठिकाणी मत मांडलेलं आहे. आणि म्हणून आजही आम्ही शिवसेनेमध्ये आहोत, शिवसेनेचाच विचार पुढे नेतोय. शिवसेनेचा वेगळा गट निर्माण करून जर आम्ही थांबलो असतो
तर मर्जिंगचं कुठेतरी मर्जिंगच्या बाबतीमधला विचार करता आला असता. पण आम्ही गट पण तयार केलेला नाही. मी अनेक वेळा सांगतो की ज्यावेळी शिंदे गट म्हणून काही लोक उल्लेख करतात त्यावेळी मी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्येच काम करतोय हे मी अनेक वेळा क्लिअर केलेलं आहे. उद्या एक तारीख आहे, काही गुड न्यूज मिळणार आहे का? शेवटी त्याला उत्तर मगासच आहे, कारण सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन चालू आहे, दोन्ही बाजूने युक्तिवाद होतोय. सन्माननीय न्यायालयावर, तिथल्या सन्माननीय न्यायाधीशांवर आमचा विश्वास आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आमची बाजू आम्ही भक्कमपणानं मांडलेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला आनंद होईल असा निकाल लागेल. दादा, उद्याच्या सुनावणीनंतरचा जो मंत्रिमंडळाचा विस्तार आहे तो क्लिअर होईल असं वाटतं? आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री मोदींची आता थोड्या वेळानंतरच प्रेस कॉन्फरन्स आहे, याबाबत दोघांनाच विचारावं लागेल, मुख्यमंत्री मोदयांना आणि उपमुख्यमंत्री मोदयांना. आज आम्ही जो दौऱ्यावर आहोत त्याचं आपल्याला फलित कालच्या दौऱ्याचं कळलं असेल की ज्या ज्या ठिकाणी मुख्यमंत्री मोदयांनी विभागीय आढावा बैठक घेतली त्या त्या ठिकाणी विकासात्मक आउटपुट तिथल्या विभागाला मिळालेला आहे. आणि त्याच्यानंतर शिवसेना पक्षाचे जे काही मेळावे झाले त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद आपणच सगळ्यांनी बघितलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्यानं आता एकनाथ शिंदे साहेबांना स्वीकारलेलं आहे आणि त्यांची घोडदौड त्याच पद्धतीनं होते. आता हे सगळे अधिकार मुख्यमंत्री मोदयांना आहेत. मुख्यमंत्री मोदयांची पत्रकार परिषद आहे, परंतु मराठवाड्यामध्ये जर जास्त नुकसान झालं असेल किंवा अन्य काही गोष्टी घडल्या असतील तर त्याला देखील उचित तो न्याय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नक्की देतील. कोकण दौरा आपण होणार आहे, कोकण दौरा देखील मुख्यमंत्र्यांचा होणार आहे. पुढच्या 6 आणि 7 तारखेला मला असं वाटतं की मुख्यमंत्री मोदय पुन्हा एकदा पैठणमध्ये येणार आहेत 6 तारखेला. त्याच्यानंतर ते कोल्हापूरला जातील, सांगलीला जातील, अशा पद्धतीचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आहे. त्याच्यानंतर विदर्भाचा दौरा आणि त्याच्यानंतर कोकणाचा दौरा आहे. कोकणाचा दौरा जरा उशिरा आम्ही एवढ्यासाठीच ठेवलं की कोकणामध्ये प्रचंड पाऊस असतो आणि पावसामध्ये काही यंत्रणा उभी करणं शेतीच्या कामामध्ये हे कार्यकर्त्यांना शक्य होत नाही. आणि म्हणून थोडा पाऊस कमी झाल्यानंतर वाजत गाजत कोकणाचा दौरा मुख्यमंत्री मोदय करतील. मी स्वयंस्फूर्तीनं लोक येत आहेत, स्वयंस्फूर्तीनं लोक येत आहेत. थोडाफार गैरसमज असा होतोय की शक्ती प्रदर्शनासाठी मुख्यमंत्री इथं आलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी कुठेही शक्ती प्रदर्शन केलेलं नाही. रात्री 2 वाजता लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत मोबाईलमध्ये फोटो काढण्यासाठी हजारोंची रांग ज्या नेत्यासाठी लागते ही स्वयंपूर्ण आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा हा शक्ती प्रदर्शनासाठी नव्हता तर महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे. आणि म्हणून पक्षाचे कार्यक्रम जरी असले तर त्याच्या सुरुवातीला त्या विभागाची बैठक घेत आहेत, विकासात्मक त्या विभागाला न्याय देत आहेत आणि मग पक्षाचं काम करत आहेत. तर शिंदे समर्थक गटातील आमदार उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधलेला आहे. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. सोबतच सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो निर्णय आमच्या बाजूने असेल, विजय आमचाच असेल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे. यानंतर वळूयात ते म्हणजे केंद्राविरोधात बोलणाऱ्याच्या केंद्रीय तपास यंत्रणा लावण्याचं धोरण भाजपनं आखल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. पॉलिसी त्यांनी डिसाईड केलेली आहे की केंद्र सरकारच्या देश विकणाऱ्या धोरणाच्या आणि संविधानिक व्यवस्था संपुष्टात आणणाऱ्या सरकारच्या नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात कोणी जो बोलेल त्याच्या विरोधात आम्ही केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून कारवाई करू अशा पद्धतीचं एक धोरण जे इंग्रजांनी आणलं होतं त्याची अंमलबजावणी केंद्रातलं भाजपचं सरकार करते आहे. त्यामुळे हे काही नवीन नाही आहे की संजय राऊतांवर कारवाई झाली ही दबावामुळे झाली हे तर सगळ्यांना माहिती आहे. हे त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी झालेली आहे हे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळे आता अन्याय किती त्यांनी करावा हे त्यांनी ठरवावं, अजून किती लोकांना त्यांना जेलमध्ये टाकायचं त्यांनी ठरवावं. पण लोकशाही भारतातली जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे जी मजबूत आहे या लोकशाहीला ते एवढ्या सोप्या पद्धतीने हलवू शकणार नाही. इकडे मी कसा पाहतो यापेक्षा महाराष्ट्रातली आणि देशातली जनता कशी पाहते याला महत्त्व आहे. असं आहे की आपल्या जी सत्ता आपल्याला मिळते त्या सत्तेचा उपयोग ज्या तपास यंत्रणा देशाच्या हिताकरता आहे त्याचा राजकारणाकरता केला जाणारा उपयोग हे लपून राहत नाही. आणि एखादी गोष्ट हट्टाला पेटल्यासारखं आहे आणि तो हट्ट ते पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांचा चालला एवढंच आम्हाला दिसते. तर नेहमीच संजय राऊतांच्या अटकेची मागणी करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी काय प्रतिक्रिया दिली ती देखील पाहूयात. संजय राऊत को अखिर
हिसाब देना पड़ेगा। 1200 करोड़ का पत्राचार घोटाला हो, वसई नायगांव में जो यूनिटेक पीएसएल बिल्डर का घोटाला हो, माफिया गिरी हो, लोगों को धमकियां देना, जेल में डालना, जिस प्रकार से एनडीए सरकार ने महाराष्ट्र में भ्रष्टाचार का आतंक फैलाया था, अब संजय राउत को अपने भ्रष्टाचार का, माफियागिरी का, दादागिरी का हिसाब देना पड़ेगा। कर नहीं त्याला डर असण्याचे काय कारण? 3 दिवसापूर्वी जेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनी शिवसेना नेत्यांना बोलावलं, त्यावेळेस ते का गेले नाहीत प्रश्नांची उत्तर दे ना। सकाळ दुपार संध्याकाळ पत्रकार परिषदा घेण्यासाठी शिवसेना नेत्यांकडे वेळ आहे, पण ईडीच्या गंभीर प्रश्नांना उत्तर देण्यासाठी शिवसेना नेत्यांकडे वेळ नाही। याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेला आणि देशाच्या जनतेला स्पष्टपणे कळतोय, ईडीची कारवाई कधी रातोरात होत नाही। कुठल्या अकाउंटमधून कुठल्या अकाउंटमध्ये किती रुपये गेलेत, कसे गेलेत, काय चुकीचं घडलंय, याचं कित्येक महिने अध्ययन केल्यावर ही कारवाई होते। तर आपण भाजपचे आमदार राम कदम यांची प्रतिक्रिया पाहिली, त्यानंतर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी काय म्हटलं या संपूर्ण प्रकरणाबाबत ते देखील पाहूयात। विरोधक आणि ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या रेड्स आता हे एक समीकरण झालेलं आहे। भाजपसाठी ईडी इन्कम टॅक्स सीबीआय ह्या आता तपास यंत्रणांना राहिलेल्या आहे, एक राजकीय टूल झालेलं आहे विरोधकांना नमुन्याचं। आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणजे आज संजय राऊतांकडे रेड होते आहे। मला एक गोष्ट कळत नाही की तुमच्याकडे सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटेड आहे, तुम्ही म्हणता इथे इथे घोटाळा झालेला आहे, मग तुम्ही सरळ चार्जशीट का दाखल करत नाहीत? सारखं इन्क्वायरीला बोलवायचं आणि रेड टाकायची आणि घाबरवण्याचा प्रयत्न करायचा, याच्या मागचा उद्देश अगदी स्पष्ट आहे। आणि तो असा आहे की तुम्ही एक तर पक्ष आमच्या पक्षामध्ये सामील व्हा, नाही तर मग जेलमध्ये जायला तयार राहा। तर राऊतांच्या ईडी चौकशीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। न्यूज 18 लोकमध्ये तुमचं स्वागत आहे। सकाळीच बातमी आलेली आहे, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी ईडीचे अधिकारी पोहोचलेले आहेत, सध्या चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते। त्यांच्या घराचे येते म्हणजे भांडुपला त्यांच्या घराचे काही शिवसैनिक देखील पोहोचलेले आहेत, घोषणाबाजी देखील सुरू आहे। आपली पहिली काय प्रतिक्रिया यावरती? गेल्या 4-5 वेळापासून ईडीची त्यांना नोटीस जात होती आणि त्या नोटीसला ते हजर, कदाचित त्यांना जास्त कळवा। आज जी ईडीची रेट पडली त्यातून जर त्यांचे काही दोष नसतील तर ते सुटतीलच, परंतु माझ्या मते त्यांनी जे काही घोटाळे केलेले, जे भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचा हात निश्चित आहे असं एकंदरीत वाटतं। परंतु संजय राऊत आहेत, हिंमतदार नेते आहेत, त्यांनी आव्हान केलं होतं, त्या आव्हानाला ते आता साथ देतील। आणि राहिला प्रश्न काही लोकांचं, मुळात हेच वाटतं की जर त्यांना अटक जर झालीच तर शिवसैनिक खुश होतील। शिवसैनिकाची भावना होती, ज्यांनी पक्ष फोडायचं काम केलं, ज्यांनी सर्व मातोश्रीला त्रास द्यायचं काम केलं, त्याच्यावर जर ईडीचे रेड जरी झालं तर त्यात काय आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही। काही जे शिवसैनिक आहेत ते असं म्हणतात की हे सुडबुद्धी केले जात आहे, केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग केला जात आहे, एक हुकुमशाही पद्धतीने कारभार सगळं सुरू आहे केंद्र सरकारचा, एक टीका केली जाते शिवसैनिकांना, यावरती आपली काय प्रतिक्रिया? कायदा आहे ना, ईडी म्हणजे काय? ईडी असेल, सीबीआय असेल, कोणतीही एजन्सी असेल, त्यासाठी कायदा आहे, कायदेशीर पाहिजे। हे काही पहिल्यांदा कारवाई होती अशातला भाग नाही। सोनिया गांधीवर ईडीची नोटीस आहे, राहुल गांधीवर आहे, अनेक लोकांवर आहे, ते कायदेशीर लढाई लढतात, तसं यांनी लढा। आणि संजय राऊत यांचं आव्हान दिलेलं आहे, मला अटक करून दाखवाच असं त्यांनी आव्हान दिलेलं आहे, पाहूया त्या आता त्यांच्या आव्हानाचं काय होतं ते। संजय राऊत यांनी तर आव्हान दिलेलं असतं, पण मुख्य जी केस आहे, काही अलिबागची जमीन जी आहे ते घोटाळ्याचं प्रकरण जे आहे ते असल्याचं सांगितलं जात आहे, त्याचबरोबर मुंबईतलं गोरेगावमधलं जे पत्राचाळ आहे त्यामध्ये काही आर्थिक गैरव्यवहार आहे, त्या आर्थिक गैरव्यवहारामध्ये जे थेट व्यक्ती आहेत पाटकर त्यांच्याशी संजय राऊत असल्याचं ईडीचे अधिकारी सांगतायत। नेमकं हे प्रकरण काय आणि नेमकं कितपत हे धोकादायक संजय राऊत यांच्यासाठी ठरू शकतं? नाही, आता हे सर्व जे प्रकरण आहे ते हे चौकशीचा भाग आहे, त्याची डीपमधली माहिती मलाही पण नाही।
मला त्याच्याबद्दलची माहिती नसल्यामुळे मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही, परंतु जर त्यांच्या त्यात जर घोटाळा ते सापडले तर निश्चित ईडी त्यांना अटक करणार. मग ही जी प्रोसेस आहे ही मला वाटतं लॉंग प्रोसेस होईल. याआधी देखील तुम्ही संजय राऊत यांच्यावरती टीका केली होती, आता संजय राऊत यांची चौकशी ईडीचे अधिकारी करतायत, काय तुम्हाला वाटतं एकूण पुढे काय घडू शकतं? जो जैसा करेगा वो वैसा भरेगा, दुसरं काय. तर पत्राचाळ प्रकरणी ईडीनं चौकशी सुरू केलेली आहे आणि पत्राचाळ प्रकरण नेमकं काय आहे. 2006 गुरु आशिष कन्स्ट्रक्शनचा म्हाडासोबत करार झाला होता, प्रवीण राऊत यांची ही कन्स्ट्रक्शन कंपनी होती. '08 प्रकल्पाला सुरुवात झाली तर गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळचे 3000 फ्लॅट बांधायचे होते. 3000 672 फ्लॅट्स भाडेकरूंना द्यायचे होते, उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासकाला द्यायचे होते. मात्र 10 वर्षांनंतर देखील पुनर्विकास रखडला. आणि याच प्रकरणी आता ईडीची छापेमारी सुरू असून संजय राऊतांची चौकशी सुरू आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परतवे, इतरही याविषयीतल्या सगळ्या अपडेट्स पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीची छापेमारी म्हणजे विरोधकांना आणि लोकशाही संपवण्यासाठी कारवाई सुरू असल्याची टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे. यशोमती ठाकूर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय शेंडेनं. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या घरावर सकाळपासून ईडीची कारवाई सुरू झालेली आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी राज्याच्या माजी मंत्री आमदार यशोमतीताई ठाकूर आहेत. ताई मला सांगा, सकाळपासून कारवाई सुरू झालेली आहे, तुम्ही काय सांगाल? नेमकं दडपशाही आहे दादा, दुसरं काय आता ह्याला बोललं पाहिजे. खरं घृणास्पद राजकारण या ठिकाणी होतं आणि संविधानाची तोडमोड कशा प्रकारे, म्हणजे लोकशाही तुम्ही म्हणाल का? लोकशाहीमध्ये फ्रीडम ऑफ प्रेस आहे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे आणि प्रत्येकजण बोलू शकतो, त्या ठिकाणी आपले मत व्यक्त करू शकतो. पण मत व्यक्त केले की ईडी त्या ठिकाणी लावणार, तुमच्यावर दडपशाही आणणार, तुम्ही गप्प बसला पाहिजेत, काहीतरी शोधून काढणार. नवाब साहेबांचं बघा ना तुम्ही, काय पहिले 50 लाख म्हणाले, नंतर ते म्हणे इट वॉज अ मिस्टेक, प्रिंट मिस्टेक, आणि 5 लाखासाठी तो माणूस आतमध्ये, म्हणजे हे काय सुरू आहे? आता ह्याच प्रकारे इथे तुम्ही बघताय आज सकाळपासून ईडीची कारवाई राऊत साहेबांवर होते आहे. उद्धव ठाकरे साहेबांवर प्रेशर आणायची टॅक्टिक्स ही आहे आणि कुठेतरी सरेंडर हे सगळेजण झाले पाहिजे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. शिंदे गटांसोबत अनेक जे नेते आहेत शिवसेनेचे गेलेले आहेत, ज्यांच्या ईडी सुरू आहे, जसे आनंद रावळ सुरू असतील किंवा अर्जुन खोतकर आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही आता काय ते जोकच आहे हा. मी 2-4 वेळा बोलले की वॉशिंग पावडर निर्मासारखं वॉशिंग पावडर भाजपा असं काहीतरी आहे. त्यांच्याकडे गेलं की सगळं साफ सुधर. तर लोकशाहीला हे पूरक नाही आहे, लोकशाहीचा नाश या ठिकाणी होतो आहे आणि जनसामान्यांनी ह्यावेळेला आवाज उठवणं अतिशय गरजेचं आहे. नाही तर उद्याच्या जनरेशनला आपण सुरक्षित भारत त्यांच्या हातात नाही देऊ शकणार. तर एकूणच जे आजचं राजकारण ते वैयक्तिक स्तरावर जात आहे तुम्हाला वाटते का? वैयक्तिक स्तरावर जात आहे, घाणेरड्या स्तरावर जात आहे. तुम्ही वावा केले तर वा, तुम्ही मग छान आहात आणि तुम्ही खऱ्या अर्थानं कशासाठी असतं? लोकशाहीमध्ये जे विरोधक असतात हे प्रेशर आणण्यासाठीच असतं आणि ते प्रेशरनी जे सत्तेत आहेत ते व्यवस्थित राहत असतात. पण प्रेशरच आणायचं नाही, विरोधकांना संपवण्यासाठीच ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. एकूणच भाजप विरोधकांना संपवण्यासाठी राजकारण करत असल्याची प्रतिक्रिया यशोमतीताई ठाकूर यांनी दिलेली आहे. वेळजन सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. तर अपक्ष आमदार रवी राणा यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली, ती देखील पाहूयात. आज संजय राऊत यांच्या घरी ईडीचे अधिकारी, सीआयएसएफचे जवान त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत.
आणि संजय राऊतांची याच्या आधी ईडीने अनेकदा बोलून त्यांची चौकशी केली. त्यांनी पत्रात चाल असू द्या, अलिबागची जमीन, मुंबईमधले फ्लॅट, अनेक कंपनीचे असलेले संबंध या संदर्भात ईडीने संपूर्ण त्यांना वारंवार बोलून चौकशी केली आणि त्यानंतर आज ईडीचे अधिकारी आणि सीआयएसएफचे जवान त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत. निश्चितच आज त्यांना अटक केल्या जाईल, कारण संजय राऊत हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचे होते. या मुंबईमध्ये जर कुठल्या बिल्डर असो, इंडस्ट्रियलिस्ट असो, कोणाचंही काम करायचं आहे तर त्या महाविकास आघाडी करणं काम करून घेण्यासाठी मोठी रक्कम हे संजय राऊत प्रत्येकाकडनं घेत होते. मोठ्या प्रमाणे त्यांनी या ठिकाणी करप्शन करून, काळात धन जमा करून, एक पत्रकार असताना एवढी मोठी संपत्ती जमा करणे हे खऱ्यापर्यंत आश्चर्याची गोष्ट आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठलाही कोणता कॉन्ट्रॅक्ट जर लागते ते सुद्धा संजय राऊतांनी देण्याचं काम केलेलं आहे. म्हणून या सगळ्या चौकशीच्या आधारावर आज नक्की संजय राऊतांना अटक केल्या जाईल, कारण संजय राऊतांनी ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेजींना महाविकास आघाडी स्थापन करण्यासाठी काँग्रेसच्या गोदीमध्ये जाऊन बसणे, काँग्रेसच्या दरवाजामध्ये जाऊन खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचाराला बाजूला ठेवून बाळासाहेबांच्या विरोधामध्ये जाऊन त्यांनी सरकार स्थापन केली, त्याच्यामध्ये संपूर्णपणे संजय राऊतांचा पुढाकार आहे. याच पुढाकारामुळं आज महाविकास आघाडीमध्ये स्थापन झाली आणि त्याच्या माध्यमातून जे जे अन्याय झाले, ज्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचण्यावरून आम्हाला राजद्रोहाचा ऑफेन्स दाखल करण्यात आला, नवनीत राणाला आणि मला लॉकोमेट टाकण्यात आलं, जेलमध्ये टाकण्यात आलं आणि आमच्या घरी पोलीस पाठवून आम्हाला घरातून उचलून घेऊन जाणे, गाडीमध्ये टाकणे, लॉकअपमध्ये कुठल्या प्रकारचं पाणी देऊ नये, त्यांना बसासाठी शतरंजी देऊ नये, अशा प्रकारचा अत्याचार महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेजी आणि संजय राऊतच्या माध्यमातून आमच्यावर झाला. म्हणून जैशी करणी वैशी भरणी अशी परिस्थिती खऱ्या अर्थानं संजय राऊतवर झालेली आहे. आणि मला विश्वास आहे मुंबईच्या 20-25 बिल्डरांच्या कंपनीमध्ये संजय राऊतची हिस्सेदारी आहे, ते सुद्धा थोड्या दिवसामध्ये पूर्ण पुराव्यासहित मी मीडियामध्ये देईल. आणि संजय राऊतची अटक करणं हे खऱ्या अर्थानं आज भ्रष्टाचाराला लागलेला कलंक जो आहे तो खऱ्या अर्थानं संविधानाच्या माध्यमातून सत्यमेव जयंतीचा संदेश ईडीच्या माध्यमातून संजय राऊतवर कारवाई होताना दिसत आहे. आणि मला असं वाटते जो भ्रष्टाचार करेल, काळात धन जमा करेल आणि खऱ्या अर्थानं भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचं काम करेल त्याच्यावर आज संजय राऊत. तर खासदार संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईच्या विरोधात कोल्हापुरात पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. राऊत यांच्यावरील ईडी कारवाई विरोधामध्ये कोल्हापुरामध्ये शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. यावेळी आक्रमक शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडलाय. उस्मानाबाद जिल्ह्यात देखील शिवसेनेचे पडसाद उमटलेले पाहायला मिळत आहे. उस्मानाबाद कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी या कारवाईचा निषेध व्यक्त केलाय. कैलास पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा ईडीच्या विरोधात घोषणाबाजी केली असून ईडी ही जाणीवपूर्वक संजय राऊत यांना त्रास देत आहे असा आरोप पाटील यांनी केला. तर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली ती देखील पाहूयात. मी ज्या आज माझ्यावरती एकतर न्याय प्रविष्ट असणाऱ्या गोष्टींवरती तुम्ही मला जेव्हा प्रश्न विचारता त्यावेळेला न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप होतो आणि म्हणून त्याच्यावरती वारंवार स्वतः खासदार संजय राऊत यांनी रोज स्टेटमेंट केलेली आहेत, सांगितलेलं आहे, ते त्याला सामोरे जात आहेत. त्याच्यापेक्षा काही वेगळं भाष्य मी करणं योग्य होणार नाही असं मला वाटतं. संजय राऊतांनी स्वतः सांगितलं होतं की मला वेळ हवा आहे, अधिवेशन सुरू आहे असं असताना देखील ईडीला इतकी घाई झाली की त्यांच्या घरावर रेड मारावी लागली. मला असं वाटतं की या सगळ्या विषयांवरती ते स्वतः समर्थपणाने मुकाबला करतायत आणि त्यांच्या वकिलांनी त्याच्यावरती भाष्य करणं योग्य राहील. मी ज्या पदावर आहे त्या पदावरून मला सबज्युडी सेक्शनवरती तुम्ही प्रश्न विचारलेत तर तुमच्यावर सुद्धा नाईलाजाने कारवाई होऊ शकते हे तुम्ही लक्षात घ्या. मी ज्या आज माझ्यावरती तर सकाळी 7:15 संजय राऊत यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी पत्राचाळ प्रकरणी ईडीची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी कारवाईची शक्यता व्यक्त केली जाते. या सगळ्या अपडेट्स या संदर्भातल्या सगळ्या घडामोडीज आपण जाणून घेणार आहोत. मात्र बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा News18 लोकमत.
नव्हतं.